रत्नागिरी शहरातील लता टॉकीज जवळ आहोत. ह्या लता टॉकीज मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये जी घरं आहेत, दुकानं आहेत, त्यामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामना करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या गटार तुंबलेली असल्यामुळे ह्या संपूर्ण पावसाचं पाणी गटारातून वाहत न जाता सरळ घरामध्ये घुसलेलं आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना समस्येला सामना करावा लागत आहे. वेळोवेळी तक्रारी करून देखील नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. 100 वर्षांचा इतिहास असलेल्या लता टॉकीजमध्ये पाणी घुसलेलं असल्यामुळे ही समस्या सध्या ऐरणीवर आलेली आहे. काल झालेल्या पावसामुळं वरून जे मच्छी मार्केटकडून येणारं जे पाणी आहे हे नगरपालिकेच्या अस्वच्छ कारभारामुळे गटारीतलं पाणी पूर्णपणे पलीकडे जात नाही. 2 वेळा त्यांनी पाईप साफ करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ते गटार फोडून टाकलं. त्याचप्रमाणे ते गटार परत साफ होऊन त्यांना पाणी जाते का नाही ह्याचे योग्य तिथे काळजी न घेता त्यांनी ते तसंच ठेवलं. त्याच्यामुळे येणारं पाणी सगळं आतमध्ये आमच्या इथं आत गॅरेजमध्ये येतं आणि आम्हाला कोणालाच काम वगैरे काय करता येत नाही. माझं नाव सुनंदा श्रीराम पटवर्धन, घर नंबर 1867 मी राहते. तरी सर्व गोष्टीने वरून जे पाणी गटाराचं येणारं आहे ते पाणी आमच्या घरात घुसलेलं आहे आणि मी घरात एकटी राहत असते. याचा नगरपालिकेने विचार करावा. ॲडव्होकेट अश्विनी आगाशे, आमचं हरिओम मंगल कार्यालय आहे. आमच्या शेजारी व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेचं काम नगरपालिकेने अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं आहे आणि आमच्या साईडला मोठा गटार केलं आहे. त्यामुळे ते सगळं पाणी झऱ्या लागल्यासारखं आमच्या आवारामध्ये येत आहे आणि 4 वेळेला तक्रार अर्ज करून झाले, 10 वेळेला जाऊन फेऱ्या मारून झाल्या, परंतु येतात बघून जातात आणि एवढंसं काम हे माझं नाही ते माझं नाही असं सांगतात. आणि त्यामुळे जर त्यांनी हे काम केलं नाही, आता इथे 2 फूट पाणी आहे जवळजवळ खाली, तर आम्ही त्यांच्या विरुद्ध उपोषणाला नगरपालिकेच्या आवारामध्ये भर पावसात बसणार आहे.